गेल्या नऊ वर्षांमध्ये महागाईच्या भस्मासुरात सर्वसामान्य जनता होरपाळली आहे केवळ कर्जमाफीच्या वल्गना भाजपा करत आहे मात्र नऊ वर्षात बारा लाख कोटींचा फायदा कोणाला केला असा सवाल करून काँग्रेसच्या काळात जिवंत ठेवलेल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजपा करत असल्याचा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला हातकणंगले इथं जनसंवाद पदयात्रेच्या सांगता सभेत ते बोलत होते आज हातकणंगले तालुक्यातील हेरले इथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत हातकणंगले तालुक्यातील काँग्रेसच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली होती हातकणंगलेतून बैलगाडीतून आमदार सतेज पाटील आमदार राजूबाबा आवळे आणि आमदार जयंत आसगावकर येताच त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला यात्रा नेहरू चौकात आल्यानंतर यात्रेचं सभेत रुपांतर झालं यावेळी बोलताना पाटील यांनी जनसंवाद यात्रेचा संकल्प लोकांचे प्रश्न अडचणी समजावून घेऊन अडचणी सोडवण्यासाठी आग्रभागी राहणं हाच असल्याचं सांगितलं भाजपने अच्छे दिनच्या नावाखाली सत्ता स्थापन केली मात्र जनतेला अच्छे दिन आलेच नाहीत भाजपनं स्वतःचा फायदा करून घेतला महागाईमुळे जनता होरपळत असल्याचं चित्र सर्वत्र आहे काँग्रेसनं सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून कारभार करून देश विकसित केला मात्र भाजपनं स्वतःचा पक्ष बळकट करून संविधान बंद करून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केल्याचा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला आमदार राजूबाबा आवळे यांनी काँग्रेसमुळं भारत देश एकसंघ राहिल्याचं सांगितलं विरोधकांनी नऊ वर्षात देशातल्या लोकांना देशोद्धडीला लावण्याचं काम केलं व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो मात्र देशात व्यक्तिकेंद्रित काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देश वाचवण्यासाठी जीवाचं रान करत आहोत त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेसच्या पाठीशी राहून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं शिक्षक आमदार जयंत असगावकर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष भगवानराव जाधव सर्जेराव माने नूर महम्मद मुजावर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना जानवेकर उत्तम सावंत बाजीराव सातपुते शकील अत्तार सलीम जमादार पैलवान राहुल माने माजी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील डॉक्टर विजय गोरड अमर पाटील सातपुते उत्तम पाटील उत्तम सावंत गिरीश इंगवले शकील अत्तार सुकुमार चव्हाण आनंदराव पाटील सरदार पाटील मुकुंद पाटील चंद्रकांत माने अण्णा शिंदे सुजित समुद्रे तानाजी घोडेस्वार महेश कोरवी रणजित निकम किरण मोहिते अॅडव्होकेट दौलतराव मोहिते नगराध्यक्ष अरुण कुमार जानवरकर फरीदा मुजावर प्रमिला पाटील अक्काताई पाटील सुजाता पाटील अर्चना जानवेकर सविता पाटील गोकुळचे संचालक बाबासो चौगले बयाजी शेळके प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते